राम राम शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, वेळ झालेली आणि विशेष करून तुमच्यासाठी बा पेरूचा भेटकलम कसा करायचा, तर मी कसा करायचा फक्त हे तुम्हाला दाखवून देणार आहे. तुम्ही पेरूच्या झाडावरती आपल्या आपल्या पद्धतीने त्या पद्धतीचा कलम करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि विशेष करून होईल एखाद्या वेळेस फेल पण जाईल, पण प्रयत्न करा. निश्चितपणे त्या पद्धतीने जर कलम केला तर पेरूला लवकरात लवकर पेरू येतील. आता रात्र झालेली आहे आणि विशेष करून आज मी तुम्हाला पेरूचा कलम कसा करायचा हे दाखवून देणार आहे, पण तो कलम कशा पद्धतीने सक्सेस होऊन त्याला पेरू लागली हे पण उद्या दाखवी. पण तो पेरू लागवडीच्या विषयामध्ये दाखवी. विषय उद्याचा असा असेल की पेरूची लागवड कशी करावी आणि मग तो कलम कशा पद्धतीने सक्सेस झालेला आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवी. आज फक्त एवढं जाणून घ्या की पेरूचा कलम कसा करायचा. तर पेरूचे कलम दोन प्रकारे करता येतात राजेव. पहिला प्रकार आहे दाब कलम. दाब कलम म्हणजे ज्या फांद्या पेरूच्या आहेत त्या आपल्याला माती त्या फांद्यावरती टाकून त्याचे शेंडे फक्त बाहेर ठेवायचे. जी फांदी आहे त्या फांदीवरती माती टाकायची आहे, खत माती त्या टाकायची आहे आणि त्या फांदीचे शेंडा जो आहे तो बाहेर ठेवायचा आहे. बरोबर त्या ठिकाणी मुळ्या फुटून डोळे म्हणजे त्या फांदी जी आपण मातीत टाकणार आहे ती डोळे फुटतात तिला वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी झाडं येतात. आपल्याला मग त्याच्यानंतर ती जी दाब कलम आहे कट करून ती पिशवीत टाकून त्या पद्धतीने वाढवायला. पण त्याच्याही पेक्षा डायरेक्ट इंजेक्शन भेट कलम पेरूचं झाड पिशवीत लावायचंय आणि ज्या जातीची वाटण त्या जातीचा शेंडा किंवा काडी आणून त्याला भेटकलमेद्वारे कलम करायचं आहे. आणि त्या पद्धतीने जो आपली ओरिजिनल पहिली जी पिशवीतली काडी जी आहे किंवा जो काही रोप आहे ते भेटकलम केल्यानंतर त्याचा शेंडा तोडून टाकायचा आहे म्हणजे छाटून टाकायचा आहे आणि आपला हा जो ग्राफ्ट केलेला आहे तो व्यवस्थितपणे वाढवायचा आहे. आता बघा, ही गावरान काडी किंवा रोप आहे आपलं पिशीत लावलेलं आणि आता आपल्याला कलम करायचं आहे ते समजा या पाहिजे. बरोबर, आता या बघा, असं समजा का हे आता पिशीतलं रोप आहे आणि आपल्याला याला ग्राफ्ट करायचं किंवा भेट कलम करायचं आहे. मग आता याला काय करायचंय नेमकं, तर मी आता तुम्हाला दाखवतो. सगळ्यात महत्वाचं ह्या बा, ही पिशीत राहणार आहे खाली, हे वर असणार आहे. आता हे वर असणार आहे तर काय करायचं आहे आपल्याला, या पद्धतीने याला साळायचंय. या चाकूचा याला म्हणतात बडिंग नाईफ. हा जो बडिंग नाईफ आहे याचा वापर हे बघा याला अशा पद्धतीने साळण्यासाठी करायचा आहे. हे असं साळून घेतलं का याच्यात अन्न नलिका आणि पाण्याच्या नलिका असतात, त्याला म्हणतात झायलेम आणि फ्लोएम. फ्लोएम ज्या असतात ते अन्न वाहतात, झायलेम ज्या असतं ते पाणी वाहतं. आता या पद्धतीने आपण ज्यावेळेस याला अशा पद्धतीने ज्यावेळेस याला साळतो त्यावेळेस हे झायलेम आणि फ्लोएम एकाच वेळेस एकाच याच्यात असतं. आता त्याच पद्धतीने बघा, जी आपल्याला कलम करायचं आहे, समजा लखनऊ 49 कलम करायचं आपण काडी आणली, ह्या बघा ही काडी पण अशा पद्धतीने साळून घ्यायची. ह्या बघा ह्या अशा पद्धतीने साळायची. आता या अशा पद्धतीने साळल्यानंतर हा भेट कलम कसा करायचा मी तुम्हाला दाखवतो. ह्या बघा ही काडी दिसते ना, ह्या बघा ही एक काडी, ह्या बघा ह्या बघा या अशा पद्धतीने, ह्या बघा या अशा पद्धतीने ठेवायची. या अशा पद्धतीने करायचं आहे बघा. ह्या अशा पद्धतीने केल्यानंतर आहे ना, आता हा जो स्टील ग्रीपचा टेप आहे, हा टेप स्टील ग्रीपचा काय करायचं आहे त्याला व्यवस्थितपणे उनगडून घ्यायचं आहे. आता ह्या बघा नीट बघा, ह्या बाई हे दोन्ही या अशा पद्धतीने झालं आहे, या अशा पद्धतीने दोन्ही भेटलेत. आता येतं आपण टेप मारणार. ह्या बा अशा पद्धतीने हे टेपिंग करायचं आहे. आता हे टेपिंग का म्हणून करायचं, याच्यात पाणी हवा नाही गेली पाहिजे. कारण जर पाणी हवा गेली
तर जे झायले म्हणजे फ्लोएम येत त्यांना वारं लागून कोरडापणा येतो आणि त्या पद्धतीने हा कलम सक्सेस होत नाही. तर या पद्धतीने ही भेट कलम अशा पद्धतीने बांधायची. आता ही बांधल्यानंतर किंवा टेपिंग केल्यानंतर ह्या बघा नीट बघा काय होतं आहे काय केलं जातं आहे या पद्धतीने असं करायचं आहे. असं केल्यानंतर हा टेप परत वर घेऊन यायचा आहे असा असा टेप वर घेऊन यायचा. मित्रांनो मुद्दा कळणं महत्वाचं आहे. आपण कोणत्या बागेत येईन कुठं पेरूचं झाड येईन कुठं मग ती काडी ये हा महत्वाचा भाग आहे. मुद्दा काय आहे भेट कलम कसा करायचा. आता या बघा हा आहे हायब्रिड हा एक आपला ओरिजिनल गावरान काय असं नसून ही काडी जी आहे ही भेट कलम झाल्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्याला कातर भेटते. बघा आता माझ्याकडे चाकू आहे पण कातरी भेटली कात्रीनं शार्प कट होतो आणि ह्या अशा पद्धतीने हे करायचं. आता हे खाली झाड आपलं पिशवीत आहे ह्या बाबा भेट कलम आहे हा व्यवस्थितपणे अशाच पद्धतीने ठेवायचा आहे. अशा पद्धतीने ठेवल्यानंतर याची वाढ व्हायला लागली याची वाढ व्हायला लागली हा कलम भेटत भेटत आला एक काम करायचं धारदार ब्लेड घ्यायचं फक्त हे जे टेपिंग केलेलं आहे याच्यावर फक्त अशी धारदार त्या ब्लेडची वाढ आहे जेणेकरून जसं हा कलम मोठा होत चालन जशी फांदी वाढत चालन तसं तसं हा टेप येणं फाटत फाटत बाहेर निघून जाईल आणि आपला कलम सक्सेस होऊन जाईल. तुम्हाला सांगतो राजाओ मोजून 5 ते 6 महिन्यात पेरू लागतील गॅरंटेड लागतील आणि दीड एक वर्षात तर बाग येणं एकदम व्यवस्थित होईल चांगल्या पद्धती डेव्हलप होईल. 2 वर्षानंतर तर विचारायचं काम नाही. तेव्हा काय करायचं थोडंसं टेक्निक लावायचं थोडंसं टेक्निक लावलं काम भारत आहे काहीच अडचण येत नाही. शिकत राहा मी तुम्हाला शिकवित राहणार. आपला ॲग्रोवन मराठी यूट्यूब चॅनल आहे ना हा खास तुमच्यासाठी वेळ असो नसो मी तुमच्यासाठी दररोज हजर होणार आहे. काळजी करायचं अजिबात कारण नाही. मला वेळ हो ना हो कसं असो मी हजर थांबून तर मी आता शपथ घेतली समस्त शेतकरी बांधवांचं कल्याण केल्याशिवाय मी गप्प बसणार कारण पहिल्यापासून माझी इच्छा होती का समाजासाठी काहीतरी करावं लागणार आहे देवाचं काहीतरी देणं द्यावं लागणार आहे. चांगला प्लॅटफॉर्म सापडला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला तुमच्या समोर डायरेक्ट तुमच्या खिशात येता आलं याच्यापेक्षा मोठं भाग्य राजाओ काहीच नाही. फक्त थोडंसं प्रेम याचं ठेवा काय तर या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं तर जे काही मी नवीन नवीन तुमच्यासाठी घेऊन येईन ते सगळ्याच्या आधी तुम्हाला मिळेल. सबस्क्राईब करता नाही ना सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. जवर तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकन दाबित नाही तर ते सबस्क्राईब होत नाही आणि म्हणूनसाठी ज्या दिवशी बी मी व्हिडिओ बनवीन त्या दिवशी पहिलं जसं बी अपलोड होईन तसं तुम्हाला भेटेल. मित्रांनो तुमचं एकच काम आहे सगळ्यांना शेअर करायचं पाठवून द्यायचं का म्हणून तर सगळे लोक या टेक्निकचा वापर करून शहाणी होती. येडं कोणी राहणार नाही मी येडं कोणाला ठेवणार नाही. दररोज माझा कार्यक्रम तुमच्यासाठी निश्चित राहणार काळजी करण्याचं अजिबात काही कारण. जेव्हा व्हिडिओ आवडला असेल मुद्दा आवडला असेल तर निश्चितपणे ॲग्रोन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो नवनवीन व्हिडिओची वाट पाहत राहा. मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. राम राम नमस्ते शुभरात्री.